कोल्हापूरला कलेचा मोठा वारसा आहे अनेक लोककलांचा माहेर आणि दिग्गज कलाकारांची कर्मभूमी म्हणून कोल्हापूरची ओळख आहे मात्र सांस्कृतिक कार्यक्रमाच्या नावाखाली गणेशोत्सवात अश्लील प्रकार घडतात विशेषतः हिडीस नृत्यातून उत्सवाचं पावित्र्य हरपतं गणेशोत्सवातील गैरप्रकारांना पायबंद घालून उत्सवाचा पावित्र्य जपावं अशी मागणी कोल्हापूर डान्स असोसिएशनचे अध्यक्ष अमित पाटील यांनी पत्रकार परिषदेत केली कोल्हापूरला कलापूर म्हणून ओळखलं जातं नृत्य नाट्य गायन अशा कलाप्रकारातील दिग्गज कलाकार कोल्हापुरात आजही आहेत जिल्ह्यातील गणेशोत्सव तितकाच उत्साहन आणि भव्य दिव्यरित्या साजरा होतो इथल्या अनेक गणेशोत्सव मंडळांच्या देखाव्यातून समाज प्रबोधन केलं जातं तर विसर्जन मिरवणुकीतही सामाजिक प्रश्नांना वाचा फोडली जाते दुसरीकडं काही सार्वजनिक मंडळांकडून उत्सवाचं पावित्र्य आणि मांगल्य जपलं जात नाही सांस्कृतिक कार्यक्रमांच्या नावाखाली नृत्य नाट्यातून अश्लील प्रकार केले जातात असं अमित पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं खेडोपाडी साजऱ्या होणाऱ्या गणेशोत्सवात काही कार्यक्रमाचे ठेकेदार केवळ पैशाचा विचार करतात आणि हिडीस नृत्य सादर करणाऱ्या कलाकारांना कोल्हापुरात आणतात त्यातून कोल्हापूरच्या सांस्कृतिक वारशाला गालबोट लागतंय जिल्हा प्रशासनानं अशा गैरप्रकारांना पायबंद घालावा आणि मंडळांनी सुद्धा गणेशोत्सवाचं पावित्र्य जपावं अशी मागणी कोल्हापूर डान्स असोसिएशननं केली आहे पत्रकार परिषदेला सुनील ताम्हणकर चंद्रकांत पाटील कीर्तिकुमार जाधव तुकाराम लाखे उपस्थित होते